नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, ऑक्टोबर हिट नव्हे तर पाऊस, पुढील 2 दिवसात मुसळधार. या भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने पुन्हा एकदा दिला इशारा. तर मित्रांनो बघा, ऑक्टोबरमध्ये कमाल तापमानाचा पारा 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत वाढतो. यावर्षी आतापर्यंत 33.8 अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाच्या पाऱ्याने उसळी मारली, पण त्यानंतरच्या पावसाने जोर धरला. ऑक्टोबर म्हणजेच उन्हाचा झटका असे समीकरण आपल्या मनात पक्क बसले. मात्र पुणेकर सलग दुसऱ्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हीट नव्हे तर पाऊस अनुभवत आहेत. गेल्या 5 वर्षातील ऑक्टोबरमधला उच्चांकी पाऊस यंदा पुण्यात नोंदला गेला आहे. पुण्यात ऑक्टोबरमध्ये कमाल तापमानाचा पारा 33 ते 35 अंश सेल्सिअस वाढतो. यावर्षी आतापर्यंत 33.8 सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाच्या पाऱ्याने उसळी मारली, पण त्यानंतर पावसाने जोर धरला. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा झपाट्याने सरासरीपेक्षा खाली घसरला. गेल्या आठवड्याभरात पावसाचा सलग सरी शहर आणि परिसरात हजेरी लावत होता. त्यामुळे ऑक्टोबर हीटची कमी होऊन पुणेकर अनुभवत आहेत. तर मित्रांनो बघा, ऑक्टोबर हीट नाही तर पाऊस पुढील 2 दिवसात मुसळधार पडण्याचा अंदाज. पुण्यात ऑक्टोबरमध्ये तापमानात पारा 33 ते 35 अंश सेल्सिअस वाढतो. यावर्षी आतापर्यंत 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाच्या पाऱ्याने उसळी मारली, पण त्यानंतर पुण्यात ऑक्टोबर कमाल तापमान पारा 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत वाढतो. यावर्षी आतापर्यंत 33.8 अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाच्या पाऱ्याने उसळी मारली, पण त्यानंतर पावसाने जोर धरला. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा झपाट्याने सरासरीपेक्षा खाली घसरला. गेल्या आठवड्याभरात पावसाचा सलग सरी शहर आणि परिसरात हजेरी लावत होत्या. त्यामुळे ऑक्टोबर हीट कमी होऊन पुणेकर पावसाळा अनुभवत आहे. 37.2 मिलीमीटर अधिक पाऊस. पुण्यात यंदा ऑक्टोबरच्या 21 दिवसामध्ये 272.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी गेल्या 112.1 मिलीमीटर पाऊस गेल्या गुरुवारी तारीख 15 सकाळी 8:30 वाजता नोंदला गेला. ऑक्टोबरपर्यंत सर्वाधिक पाऊस हा मिलीमीटरमध्ये नोंदला, पण गेल्या 10 वर्षात 2018 सर्वाधिक 360 मिलीमीटर म्हणजे नोंदवल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 2019 शिवाजीनगर येथे वेधशाळेत 235 मिलीमीटर पाऊस पडला. यंदा गेल्या वर्षापेक्षा 37.2 मिलीमीटर पाऊस जास्त पडल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दृष्टीक्षेपात पाण्यातील पाऊस वेधशाळा वेग ऑक्टोबर पाऊस सर्व आकडे मिलीमीटरमध्ये. शिवाजीनगर 272.2, लोहगाव 258.3, पाषाण 263.4 या ठिकाणी पाऊस पडला. तर पुढील 2 दिवस पावसाचे हे आहेच हे नक्की आहे. मित्रांनो, पुण्यात येत्या गुरुवारी तारीख 22 आणि शुक्रवारी तारीख 23 म्हणजे आज आणि उद्या विशेष करून ढगाचा गडगडासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे. पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. कमाल तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवला जाईल. शनिवारी तारीख 24 हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता असून त्यानंतर मात्र आकाश मुख्यत्वे निरभ्र राहील असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे. तर राज्यात पावसाचा कमी अधिक जोर. राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे, तरीही कोकणमध्ये महाराष्ट्रात विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे. पुढील 2 ते 3 दिवसानंतर पावसाचा जोर आणखी कमी होईल व पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर हवामानाची सद्यस्थिती, अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे, तसेच बंगालच्या उपसागर परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती 2 दिवसात उत्तर पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात हवामान राहणार असून येत्या शनिवारपर्यंत कमी अधिक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच काही ठिकाणी कडाक्याचे ऊन पडणार असून ऑक्टोबर हीटचा चटकाही वाढण्याची शक्यता आहे. तर बघा, विशेष करून मित्रांनो, ऑक्टोबर हीट नव्हे तर पाऊस पुढील 2 दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असे हवामान विभागाने
सांगितले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.